खेड तालुक्यातील सुसेरी येथे सुसेरी प्रीमियर लीग 2023 या अंडरआर्म नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या भव्य क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला आणि आता पुढील काही दिवस आपल्याला सुसेरी प्रीमियर लीगचा थरार अनुभवता येणार आहे। या सुसेरी प्रीमियर लीग 2023 चा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। संपूर्ण कोकणामध्ये शिमग्याची जोरदार तयारी आहे, शिमगोत्सव पार पडतोय। याच पार्श्वभूमीवर आता आपण सुसेरी गावामध्ये काही वर्षांपासून गेली एक परंपरा होती की सुसेरी प्रीमियर लीग भव्य क्रिकेटची नाईट स्पर्धा येत होते। ह्याच पार्श्वभूमीवरती गावातले एकत्र तरुण पिढी असेल, युवा पिढी असेल, येऊन ही स्पर्धा पार करतात। या स्पर्धेचं हे तिसरं वर्ष आहे। या स्पर्धेबद्दल आपण अधिक जाणकार घेणार आहोत। आपले इथले जाणकार आहेत डॉक्टर विक्रांत पाटील, काय सांगाल ही स्पर्धा कशा प्रकारची होते? हे तिसरं वर्ष आहे, अतिशय जोमात अतिशय उत्साहात किती स्पर्धक किती टीमा या स्पर्धेमध्ये भाग घेतात, काय सांगाल? सुसेरी प्रीमियर लीग गेले 3 वर्ष ही स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित करत आहोत। खरं म्हणजे हा एक खूप मोठा शिमग्याचा सण असल्यासारखा वाटतो। संपूर्ण गावातले सगळे खेळाडू, सगळे मुलं, तसेच मुंबईकर आमचे सगळे शिमग्यानिमित्त गावामध्ये येतात आणि एक चैतन्यमय वातावरण या ठिकाणी निर्माण होतं। 2 वर्षापूर्वी आम्ही ह्या खेळाला सुरुवात केली। पहिल्या वर्षी आम्हाला तेवढा रिस्पॉन्स भेटला नाही, पण सलग 2 वर्ष, गेल्या वर्षी आमचे 8 संघ मालक होते, यावर्षी सांगायला आनंद होत आहे की आमचे 10 संघ मालक झालेले आहेत आणि प्रत्येक संघामध्ये जवळजवळ 12 ते 15 खेळाडू आहेत। असे जवळजवळ 125 ते 150 मुलं या एका ग्राउंडवर एका ठिकाणी जमतात आणि अख्खी रात्रभर शिमग्याची मजा घेतात। खूप आनंदमय वातावरणात कुठलाही भांडणतंटा न होता ही स्पर्धा खेळली जाते आणि त्या स्पर्धेत ना 2 ग्रुप केलेले आहेत, ए ग्रुप आणि बी ग्रुप। आमने सामने मॅचेस खेळवले जातात। आजच्या दिवसाला या 10 संघ मालकांमधना 4 संघ मालक हे सेमीफायनलसाठी पुढे जातील आणि उद्या सेमीफायनल व फायनल या ठिकाणी खेळल्या जातील। यामध्ये आमचा फक्त उद्दिष्ट हा आहे की संपूर्ण गाव एकत्र यावा, कुठलाही वादविवाद तिथून टाळावा आणि सगळ्या मुलांनी एकत्र येऊन जसे आम्ही दहीहंडीमध्ये सगळे एकत्र येतो, त्या दहीहंडीनंतर आम्ही हे नव हा गेले 3 वर्ष आम्ही हे क्रिकेटच्या स्पर्धा भरवतो आहे, महासंग्राम भरवतो आहे। एवढी पब्लिक, एवढे खेळाडू कुठेच तुम्हाला पाहायला भेटणार नाही, ही एकी सुसेरी गावामध्ये सातत्याने दिसून येते। मग ती असू दे नाही तर क्रिकेटच्या स्पर्धा असू दे, सगळी मुलं एकत्र येऊन जोमाने सहभागी होतात। खरंच खूप आनंद होत आहे की संपूर्ण गाव 7 वाजल्यापासून या ठिकाणी जमलेल्या सगळ्या महिला वर्ग, सगळे ग्रामस्थ, एकनी एक ग्रामस्थ आणि एकनी एक महिला वर्ग या ठिकाणी या ग्राउंडवर आलेले आहेत। धन्यवाद। नक्कीच, जर बघायला गेलं तर ही स्पर्धा संपूर्ण गाव एकत्र येऊन साजरी करणारी स्पर्धा आहे। याच पार्श्वभूमीवरती एक खेळाडू आहे जो या टीममध्ये सहभागी झालेला आहे, त्यांच्यासाठी जाऊ की काय कशा प्रकारे हा 2 दिवसाचा माहोल असतो। आमने सामने आपलेच मित्रमंडळी, आपलेच गावातील लोक आमने सामने खेळते, मजाच वेगळी असते, त्याबद्दल काय सांगा? प्रथमतः माझे कोकण या चॅनलचे मी प्रथमतः आभार मानतो। या ठिकाणी त्यांनी मोलाचं सहकार्य आमच्या या संपूर्ण गावाला केलेलं आहे। SPL ही स्पर्धा ही प्रत्येक वैयक्तिक स्पर्धा नसून संपूर्ण गावाची स्पर्धा आहे। संपूर्ण मला वाटतं माझ्या मते तरी खेड तालुक्याची ही स्पर्धा आहे। संपूर्ण हे गावातली मुलं जी एकत्र येऊन खेळतात, महिला वर्ग आम्हाला सलग सकाळी 5 वाजेपर्यंत जो सहकार्य करतो, या महिला मंडळाचं पहिलं मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे माझं कोकण खरोखर एवढ्या रात्री येऊन तुम्ही ही सगळी आमची सगळी शूटिंग करताय त्यासाठी आभार देतो आणि संपूर्ण स्पर्धेला आणि संपूर्ण जे व्यवस्थापक आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो। या स्पर्धा यशस्वी पार पडते आणि खेमणाची आणि विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या पार्श्वभूमीवरती अजून एक याच गावचा मेंबर आहे जो आपल्याशी बोलणार आहे, काय सांगशील कशा प्रकारे स्पर्धा असते? कशा प्रकारे स्पर्धा म्हणजे या स्पर्धेसाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो, यासाठीच की जे सुसेरी नंबर 2 ची पोरं आहेत। नक्कीच, बोलताना भाऊक होणार नाही, खुश आपल्या गावकऱ्यांसाठी, आपल्या गावाच्या मुलांसाठी। जरी आपला गावातला माणूस हा मुंबईसाठी चाकरपणासाठी गेला असेल तरी तो शिमग्यानिमित्त एकत्र येतो आणि सगळे गावातले मित्रमंडळी, आपले गावातली भावकी येऊन हा खेळ खेळत असते। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य साळुंकेचं, शुभम केसकर, माझं कोकण खेळ।